कोल्हापुरात भारत जोडो नंतर काँग्रेसचा हात से हात जोडो नवा उपक्रम असणार पृथ्वीराज चव्हाण। भारत जोडो नंतर काँग्रेसचा हात से हात जोडो नवा उपक्रम, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी कोल्हापुरात दिली माहिती। कोर्टाचा निर्णय होत नाही तोपर्यंत विद्यमान सरकार मंत्रिमंडळ विस्ताराचा धाडस करणार नाही। मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने राज्याचे मोठे नुकसान होत आहे। प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित विकास आघाडीबाबत निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत मी नाही, समन्वय समिती समोर विषय आल्यानंतर त्यावर बोलू। म्हणजे ह्याला तोड नाही, इतिहासामध्ये तोड नाही अशा प्रकारचा हा कार्यक्रम झाला। स्वतः राहुल गांधींनी पुढं येऊन नेतृत्व केलं, 3,500 किलोमीटर ते चालले। त्या भारत जोडो यात्रेचा समारोप येत्या 30 तारखेला श्रीनगरमध्ये तिरंगा झेंडा फडकवून होणार आहे। सगळे आमचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तिथे जाणार आहेत। त्यानंतर पुढचा टप्पा म्हणजे हात से हात जोडो अशी राज्यव्यापी कल्पना मी राबवणार आहोत। प्रत्येक घरात जाऊन तिथं राहुल गांधींचं एक आव्हान पत्र, मोदींच्या विरुद्धचं आरोपपत्र, भारत जोडोचं स्टिकर असं लावून प्रत्येक घरटी जायचा आमचा प्रयत्न आहे। तो आता पुढच्या 2 महिन्यामध्ये हात से हात जोडो कार्यक्रम आम्ही राबवणार आहोत। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर।